थैंक यू वेरी मच रॉकस्टार। चला तो मैच सुरू करूया, बहन विनंती करूया कि चला कोपरेली संघ अपने ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये आता आपण पाठवूया। चार षटकांची लढत होणार आहे, विनर वर्सेस विनर, दोन विजय संघांमध्ये ही फाइट तुम्हाला बघायला मिळेल। दोन्ही संघांना रन चेस करून हे दोन्ही संघ इथपर्यंत आलेत। चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग, तेवढी चांगली दर्जाची फिल्डिंग या दोन्ही टीमने साध्य केली आहे आणि ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये चाललेत। रोहित पाटील, नितीन पाटील ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील। गोलंदाजी ट्रैक पर बघायचं आता रणनीती कशी असेल। मागील षटकामध्ये मयूरला पहिल्या पॉवर प्ले मध्ये बोलवलं नव्हतं, परंतु तदनंतर असं जाणलं की थोडीशी रणनीतीमध्ये बदलाव करावा लागेल। मयूरला दोन षटकं दिली आणि तदनंतर कमबॅक झाला, त्यामुळे आता थोडेशा चेंजेस मला वाटतं केले जात आहेत। सामन्यामध्ये फाईट चांगली बघायला मिळेल। टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय अद्विक एंटरप्राइजेस सहारा शिवकर आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असा 80-85, 12-12 कोपरोली। आरोहित स्पोर्ट्सच्या नावाने हा संघ बऱ्याच स्पर्धेमध्ये खेळतो आणि ज्या पद्धतीनं मगाशीच नुकताच ऋषभ पाटील यांनी उल्लेख केला की कोपरोली संघ म्हटला तरी एक आदर्श क्रिकेटर आज जे आपले नाही आहेत ते मंगेशजी फडके यांना देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि मॅचकडे आपण लगेचच दाखल होऊया। करूया सामन्याला सुरुवात। चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा। मी विनंती करीन शिवकर संघ आपण क्षेत्ररक्षण करताना 20 मिनिटामध्ये इनिंग संपेल याची दक्षता घ्या, कारण बऱ्याच डे नाईटच्या श्रृंखला सुरू आहेत। आज संदेशला रजनी स्पर्धेमध्ये पोचायची, तो मुरबीला मला वाटतं 5:30 पर्यंत तिथे त्याला पोचायचं आहे, त्यामुळं त्यांची दमचक होईल। पंच देखील डे नाईट शेड्यूल करतायत। आमचे कॉमेंटेटर्स आहेत प्रवीण गायकर यांच्यावर 7 दिवस 7 रात्रीची जबाबदारी विसंबी स्पर्धेची, त्यासोबतही त्यांची स्वतःची स्पर्धा त्यांच्या टीमची, त्यामुळं खूप सगळ्यांना मेहनत करावी लागते। टेनिस बॉलचं विश्व खूप ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत, सगळे बिझी आहेत। जाऊया मॅचमध्ये, विश ऑल द बेस्ट। चार षटकांची लढत, पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅकवर, मयूर खरत रोहितसाठी, लवकर फेस क्लोज केल्यावर तर बॉल हवेमध्ये फ्लाय फक्त झाला। एक रन इथे पूर्ण करत असताना थोडंसं मिसटायमिंग होतं। रोहितची बॅट पकडण्याची शैली आपण बघितली थोडीशी अगदी वेगळी आहे, कारण आपण राईट हँड बॅट्समन असलो तर राईट हँड बॅटच्या एंडला पकडतो आणि त्यानंतर अगदी ग्रिपिंग लेफ्ट हँड वरती करतो, परंतु रोहितची बॅट पकडण्याची शैली वेगळी आहे। त्यामुळं सातत्यानं त्याला रिव्हर्ससाठी फटके करणं अनेक वेळा त्याला इझी जाताना देखील आपण बघितलं आहे। मयूर खरत पहिल्या बॉलवर आपण बघितलं एक सिंगल इथे खर्च करत असताना, स्वीप बघायला मिळाला, पॅडल स्वीप, यॉर्करचा प्रयत्न लोवर फुल टॉस मध्ये कन्वर्ट करून घेतले, अगोदर सोलकलं आणि हा चौकार। चौकार इथे स्वागत केलं, वेलकम नितीन पाटीलचं आक्रमण, स्क्वेअर कट केला, लेट कट, खराब फिल्डिंग, खूप पुढे निघून गेले, हा बॉल टर्न करतो याचा अभ्यास तुम्हाला असायला हवा। आणखी एक चौकार, थँक्यू डीजी, चांगले योगदान डीजी नितीन आणि सध्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये डीजे पवन याला तुम्ही बघतो। सगळ्यांनी प्रत्येक गोष्ट, कारण एखादं सक्सेसफुल अगदी आयोजन जे सक्सेसफुल तुम्हाला पार करायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टींकडे तुमचं लक्ष केंद्रित असलं पाहिजे। मैदानाचं सुशोभीकरण आपण बघतो, त्यासोबत भगवे किती चांगले डवल्यानं फडकतायत हे देखील तुम्हाला चित्र बघायला मिळेल आणि सातत्यानं आपण या स्पर्धेमध्ये बघणार आहोत। लेटकरचा प्रयत्न इथे होता, अपील उत्साह बघायला मिळाला, परंतु बॅटम बॉलमध्ये संपर्क झाला नाही। निर्धाव चेंडू आलाय, 9 रन ऑन बोर्ड, 9 धावा पहिल्या षटकामध्ये, आतापर्यंत चांगली कामगिरी
नितिन पाटीलकडून बघायचं अजूनही दोन बॉल येणं बाकी आहे या पूर्वार्धाच्या पॉवर प्लेचा मयूरसाठी. हा पटफाळ चांगला आहे, हुक केलाय तेवढा चांगला आपण बघू शकता, पूल देखील म्हणू शकता. बॉल चालला सीमापलीकडे चार धावांकरता. प्लेमध्ये तंत्र शुद्ध फलंदाजी कशी असायला हवी, टायमिंगला महत्व दिलं जातं आणि त्याचं ज्वलंत उदाहरण नितिन पाटील. पुन्हा एकदा आडव्या बॅटना परत यावेळेस फिल्डिंग डिपार्टमेंट तैनात आहे. नशिबाची साथ, वेलेवर अगदी बॉल टर्न झाला, दुसऱ्या टप्प्यामध्ये चेंडून त्याची जागा बदलली, आणखीन एक चौकार, चार चौकार या ओव्हरमध्ये आले, एक सिंगल, बोर्डवर लागले टोटल 17. बघा विनंती करतो आम्ही मैत्री मिलिंद मिलिंद विनोद स्पोर्ट धाकटी जोई आपला संगणक येऊन तांबा रोहन या ठिकाणी आणि हरिग्राम क्रिकेट संघ आपण देखील आपला संगणक लगेच पाठवा. गुरुनाथ ठाकूर आपलं सहर्ष स्वागत, रोशन शेठ आपलंही सहर्ष स्वागत. नाही आज अगदी धाकटी जोई संघ इथे डे मध्ये खेळेल, नंतर लगेच मुरबीच्या रजनी स्पर्धेमध्ये पोहोचेल. सगळ्यांची धावपळ आहे अगदी. आपण या दोन्ही कॅप्टन या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहेत रक्षा प्रवीण जी गायकर सरांकडून. रिस्पॉन्सिबिलिटी मोठी आहे स्पर्धेची त्यांच्या कांद्यावर. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचं मॅनेजमेंट सुकेश बोपी साहेबांचं योगदान, अक्षय असतील, संपूर्ण गावदेवी चॅम्पियन वाकडी यांचं आपण चित्र. 17 धावा फलकार आपण बघतो. अगदी मागील चेंडू आपण बघितला, थोडेसे नाराज होते मयूर, परंतु क्षेत्ररक्षकाची काही चूक नाही हे माझं वैयक्तिक मत. अंतिम बॉलवर सुरुवात होत असताना थोडंसं आपला बिझनेस एरिया, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग या एरियामध्ये खेळणं हे चेंडू लेन टू लाईनचे पसंत करतो नेहमी रोहित. स्क्वेअर कटचे फटके असतील, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी त्याच्या तुम्ही सातत्यानं बघतो, परंतु संदीपचं योगदान. पहिल्या बॉलवर डॉट बॉलनं सुरुवात केली. 8 चेंडूचा 7 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकार रन आहेत 17. कोणती विकेट आतापर्यंत गमावले नाही. नितीन पाटील वेल सेट आहेत, 5 बॉलमध्ये 16 त्यांनी केलेत. रोहितनं 2 बॉलमध्ये 1 प्रहार केला. विश्वमध्ये बॉल हवेमध्ये उंच फ्लाय, मयूर बॉल खाली स्वतःला बॅलन्स केला, थोडस आक्रोश आणि बिग विकेट रोहित पाटील चकली सांत. परीक्षा मैदानाचं सीमारेषा आपण बघतो, आतमध्ये जी बाउंड्री लाईन आहे ती खरी मुख्य बाउंड्री लाईन आपण बघतो, आणि त्यासोबत बाहेर त्याचा पडदा बघतोय. आणि ज्या पद्धतीने सगळ्यांनी मेहनत केली, एक पाटा विकेट इनसाइड ऑफ द सर्कल आपण बघितलं, किती चांगलं सुशोभीकरण. आणि बाउंड्री लाईनला जो थिकनेस दिला आहे अगदी चुन्याच्या साह्याने, त्यामुळं कॅमेरामध्ये परफेक्शन हे कॅप्चर होत आहेत, त्यामुळे इझी जात आहे संदेशला आणि कॅमेरा मॅक्सला देखील. आणि हे डिसिजन तुम्हाला चांगले बघायला मिळते. संदीपला मोठी विकेट मिळाली आहे. नवी खेळाडू रोशन पाटील हे मैदानामध्ये आलेत, वन डाऊनची भूमिका निभावतील का. सुरुवात झाली अगदी फुलर लेनचा बॉल, लॉंग ऑनकडे चेंडू ट्रॅव्हल केला, ड्राईव्ह केला खरं तर बॉलला सिंगलसाठी. थोड्या दिवसाअगोदर कोपरणी नगरीमध्ये आपण डे नाईटची भव्य दिवस स्पर्धा बघितली. रोशन शेठ पाटील आणि संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ कोपरलीचं मोठं योगदान. आणि आपण सध्या बॅटिंग करताना त्यांना बघायला मिळेल. 18 धावा 1 गडीबाद, 1.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. संदीपची स्तुती करावी लागेल, 3 बॉलमध्ये आतापर्यंत ज्याप्रमाणे त्यांनी केली गोलंदाजी, पुन्हा एकदा त्याच एरियामध्ये स्ट्रेट हातामध्ये दिला, 2 झेल मयूर गरतनं कॅरी केले. याच्या अगोदर रोहित पाटील आणि नितीन पाटील हे 2 खेळाडू बाद.
अडचणी निर्माण केल्या जात आहेत, धावा जमवण्याचा प्रयत्न आहे। बॅटिंग लाइनअप तेवढी स्ट्रॉंग आहे। पप्पू पाडवी मैदानामध्ये आलाय, हे मैदान त्याला रास आहे, हे मैदानावर खेळणं त्याला पसंत आहे। आम्ही अगदी एक वर्ष अगोदर याच मैदानावर त्याची फटकेबाजी बघितली असेल, चेसिंगमध्ये काय दमदार कामगिरी, परंतु आजचा प्रवास आता समोर अपोजिशन संघ देखील नवीन आहे आणि नवीन दिवस बघायचं कशी सुरुवात राहील। पप्पू पाडवीचा स्क्वेअर कट जे लावेमध्ये टीपला जाईल, जेल ओव्हर हॅट्रिक पूर्ण करत असताना संदीप पाटील। आपल्या तरुणांमध्येच नाही, आजकालचं क्रिकेट पाहणाऱ्यांची संख्या फार वाढली आहे। आपण बघतो आज लाईव्ह टेलिकास्ट, प्रत्येकाच्या घरामध्ये स्मार्ट टीव्हीज आहेत, प्रत्येकाची फॅमिली आणि अनेक ठिकाणी आपण बघतो स्पर्धा प्रत्येकाच्या घरी लाईव्ह सुरू असतात, कारण क्रिकेटचा क्रेज वाढला आहे। मोठमोठे टॉर्नामेंट आपण डेली बघतो, डे नाईट अनेक मोठमोठे टॉर्नामेंट आणि तब्बल 7 दिवसांचं पर्व या स्पर्धेचं, अगदी दररोज 8 लॉट्स, एक बिग अचीवमेंट ऑर्गनायझर टीमची, कारण एक चांगला प्लॅटफॉर्म। आजकाल म्हणायचं झालं, आता उल्लेख करायचा झाला, 10 संघ जणू काय अनेक स्पर्धेमध्ये फॅशनच बनली आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये 8 लॉट्स आयोजकांची स्तुती नक्कीच व्हायला हवी, ज्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण मॅनेजमेंट केलं। 2 टू व्हीलर बाईक, 2 विजेते खेळाडूंसाठी। हा फुलटॉस बॉल, एक खराब बॉल आणि त्याच्यावर आक्रमण। आतापर्यंत संदीपनं चांगली गोलंदाजी केली होती आणि पंच सांगतायत दिस इज अ मॅक्झिमम षटकार। आता टॉससाठी मुख्य व्यासपीठावर येऊन तुम्हाला असणार दिसतं व्हायचं आहे महेश जाधव। आपण टॉससाठी यायचं आहे मुख्य व्यासपीठावर। न्यू बॉलर गोलंदाज मार्कवर सिद्धेश, मागील मॅचमध्ये डेथ ओव्हरमध्ये स्पेशल गोलंदाजी त्याची राहिली होती, बघू शकता 7 धावांचं षटक भगतवाडी संघाच्या विरुद्ध, 2 विकेट्स देखील त्याने घेतल्या होत्या आणि आता तो सध्या आला आहे फॉरिंग ट्रॅकवर। समोर तेवढा चांगला डेंजरस खेळाडू रोशन पाटील जबाबदारी, आता त्यांच्या या मॅचमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे। 24 वर संघ पोहोचला आहे। स्लोअर वन लेग ब्रेक, गती कमी केली, शॉर्ट अँड पुल करायचा होता, लवकर बॅटचा फ्लो फिरवला, लवकर इन ॲक्शनमध्ये आले, लवकर चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि परिणाम आपण बघू शकता, स्लोअर वन बॅटच्या रडारमध्ये आला नाही, डॉट बॉलला सुरुवात होत असताना ॲक्शन रिप्लेमध्ये खूप लवकर शॉर्ट सिलेक्शन केलं, प्रतीक्षा केली आणि त्यानंतर बॅट वरून गेली, बॉल अगदी थोडं लो राहिला, जो बाउन्स अपेक्षित होता तो मिळाला नाही। क्रिकेटमध्ये सराव हा तुम्हाला मजबूत बनवतो आणि सातत्यानं हा खेळाडू आपण बघतो, सराव सत्रामध्ये चांगली कामगिरी, अनेक टॉर्नामेंट आपल्या बॅटमधून गाजवले आहेत, परंतु आज वेल आहे तिथे करून दाखवण्याचे, तिथे संघाचे प्रमुख 3 खेळाडू धारातीर्थ पडलेत। प्रहार केलाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये, टिपला जाईल जेल, जेव्हा जेव्हा प्रयत्न केले तेव्हा तेव्हा जेल टिपले जात आहेत, प्रवीण ढवल्याने टिपला जेल, संपुष्टात येईल रोशन पाटीलचा खेळ, फलंदाज बाद। मैदानामध्ये मागील मॅचचा फिनिशर
एकाच फटक्यानं मॅच फिनिश केली होती. तो खेळाडू संकेत कोंडे हा मैदानामध्ये आलाय. 24-4 गडी आता गमावले गेलेत. बॅट्समन आउट झाले पहिल्यांदा रोहित पाटील, त्याच्या पाठोपाठ नितीन पाटील, तदनंतर पप्पू पाडवे आज मैदानामध्ये 0, आणि तदनंतर रोशन पाटील यांचं फक्त 3 बॉलमध्ये 1 सिंगलचं योगदान. संकेत कोंडे प्रथमेशनं आतापर्यंत 1 बॉलमध्ये 1 षटकार लगावलाय, त्याला आता सायकलिंगकडे आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. संकेत नवीन खेळाडू मैदानामध्ये आहे, इन ॲट 6-6 क्रमांकावर तो खेळाडू मैदानामध्ये आता आलाय. बघायचंय आत्तापर्यंत 2 बॉल सिद्धेश ठेवलेचे चांगले आहेत, परंतु का आक्रमण होईल की डिफेन्स. स्लोअर वन स्टँड अँड डिस्पॅच. मयूर घरत पुन्हा एकदा बॉल खाली. आत्तापर्यंतचा त्याचा 3रा झेल आणि 5वा धक्का टीम कोप्रोलीला. पाच खेळाडू आता गमावलेत, धावसंख्या अडचणीमध्ये आता आली आहे. 24 संघ बघतो अगदी मैदानामध्ये प्रथमेश आहेत, त्यानंतर आता आकाश पाटील हा दाखल झालाय. बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी, मागील मॅचमध्ये ग्राफ्स बघू शकता. पहिल्याच ओव्हरमध्ये बिल्डिंग्स किती चांगली होती गावदेवी कोप्रोलीची, परंतु आता या ओव्हरमध्ये रन फार कमी आलेत विथ 3 विकेटची. दमदार गोलंदाजी, थोडंसं दम दाखवत असताना, गोलंदाजाचा स्टँडर्ड दाखवत असताना सिद्धेशचं 3रा षटक सध्या मैदानामध्ये सुरू आहे, आणि ज्याच्या ते 4था बॉल हॅट्रिक बॉल होता विषयमध्ये समोरच्या दिशेनं प्रतीक्षा केली. सध्या यावेळेस बॉलची 1 रन पूर्ण केले जातील. सिंगलवर समाधान व्यक्त करावं लागेल. हलो हलो इथे रिदम पकडावा लागेल. थोडासा रिदम तुटलाय, सुरुवात ज्या पद्धतीनं चांगली झाली होती म्हणून त्या गोष्टीचा उल्लेख संदेश आपण नेहमी करतो. सुरुवात करणं जरी प्रत्येक गोष्टीची सोपं असलं तरी त्यामध्ये सातत्य टिकवणं, त्यामध्ये स्टँडर्ड टिकवणं, त्यामधील जो उत्सुकता आहे, जो रोमार्षकपणा आहे तो टिकवणं सगळ्यात कठीण असतं. आणि तो तेव्हा चित्र बघायला मिळालं आहे. सध्या थोडीशी धावसंख्या डाऊन झाली आहे. करंट रनरेट 12 होतं जेव्हा 2 षटकं संपले. आताचं करंट रनरेट आपण बघितलं 9.38 हे रनरेट आहे, त्यामुळे धावसंख्याचा रनरेट लो झाला आहे. कारण चांगली गोलंदाजी सिद्धेश ठेवलेकरून या षटकामध्ये त्यांनी जरूर केली आहे. प्रथमेशसाठी हाफ ऑली इथे उडवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्रक्षित तिथे पोहोचले, ते क्रम पूर्ण होते. बघा लगेच बॉल घेऊन स्वतः नॉर्थ साईड एंडकडे आले. सिंगलवर समाधानी व्हावं लागेल. सिंगल डबलकडे थोडंसं फोकस केलं जात आहे का नाही, कारण विकेट नुकताच बऱ्याच विकेट गमावले गेलेत या ओव्हरमध्ये जवळपास 2, मागील ओव्हरमध्ये जवळपास 3, त्यामुळे मागील अगदी बघितलं आपण 11 बॉलमध्ये 5 विकेट गमावले गेलेत, आणि आतापर्यंत 11 बॉलमध्ये रन आले जवळपास 9 धावा मागील 11 बॉलमध्ये आले, त्यामुळे बरंच नुकसान झालंय. बॅटिंग करत असताना कोप्रोली संघाचा बरा रिदम तुटलाय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये फ्लाय करत होता. 1 रन पूर्ण झाले. वेगवान आउटफील्ड खूप फास्ट आहे. बॉल चालला सीमापलीकडे चौका. सन्माननीय नामदेशर जमदाडे माजी सरपंच, प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी, मैदान बनवण्यासाठी जवळपास 30 आयवा डंपर त्याच्या माध्यमातून प्रोव्हाइड करण्यात आले. कारण चांगलं मैदान, खरं तर मैदानाची ओळख आहे. जेवढ्या चांगल्या तुम्ही क्रिकेटच्या शृंखले बघतो, जेव्हा पावसाला सुरू होतो अनेक खेकडे पकडण्यासाठी लोक या मैदानामध्ये येत असतात, ज्याला मोठे आपण म्हणतो, ही मैदानाची ओळख आहे. बऱ्याच संख्येनं मिळतात. वॉट अ शॉट, अफलातून क्रिकेटची नटखताना बॉल पाठवलाय सीमा पलीकडे षटकार.
हमेश तीन बॉल मध्ये 13 लढतोय, किल्ला लढवतोय, संघाचं समीकरण पुढे हलवल का होईना तो घेऊन चाललाय. बोर्ड वर लागले आता 36. एकाच चांगल्या फटक्याची गरज होती सोमनाथ आणि तो फटका आता या बॉलवर आलाय. नवीन खेळाडू मैदानामध्ये आकाश आला होता, दोन बॉल मध्ये त्यांनी 5 केलेत, एक चौकार त्याच्याही बॅट मध्ये तुम्ही बघितलेत. चला थोडस स्पीडअप करा, प्रथमेश इतका वेळ नाही आपल्याकडे, कारण आता ठीक दुपारचे 2:31 झाले. दोन संघ आज क्वालिफाय, सर या मॅच मधून जिंकणारा संघ क्वालिफाय होईल सुपर 12 मध्ये. परंतु आता शेवटचे नंतर 3 मॅच आपल्याला यानंतर खेळायचे. प्रहार केलाय का बॅटिंग आहे, परंतु क्षेत्ररक्षण झालंय तिथे खराब, स्वतःचे बॉडी बॅलन्स तिथे बिघडले. जेल जरूर कॅरी केला गेला, परंतु पंचांनी आता पाठवला निर्णय तिसऱ्या पंचांकडे. वेट करा, निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल लगेचच. महेश जाधव, यस दिस इज अ 6. यस अंपायर षटकार इथे आलाय, चेक केला लाईव्ह मध्ये. 6 धावा बॉल व मिल्टील, खरं तर पार्लर स्ट्रोक होता. थोडासा अनुभव चिंता वाढल्या आणि या षटकारानं संघ आता पुढे चाललाय. आता फायटिंग स्कोर बनलाय, कोपरली संघ जाऊन पोहोचला 42 वर. सोमनाथ परिस्थिती अशी होती का जिथून 40 जमतील की नाही हा प्रश्न त्यांच्या पोबिलेमध्ये होता, परंतु प्रथमेश सांगतायत हम खडे आहे, नो टेन्शन. मैदानात त्यांनी रन करून दिलेत, 4 बाजूमध्ये 19 त्याने आतापर्यंत दिलेत. गती कमी केली, स्लोरवर आता बीट केलं, थांबवलं या बॉलवर. ही रुपेश कमबॅक तुम्हाला करताना बघायला मिळालं, त्यानंतर लगेचच केला जाईल टॉस. 2 फ्रेश संघामध्ये फ्रेश लढत, मैत्री मिलिंद विनसपोस थाकटी जोई आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल बागेश्वर हरिग्राम, यांच्यामधील लढत तुम्हाला बघायला मिळेल. चला जास्त बेली आपल्याकडे नाहीये, पंच वॉन तिथे करा आपल्या खेळाडूंना. हा या चिंता असतात, काही गोष्टी असतात, तुम्ही प्रेक्षक दीर्घामध्ये तिथे बसून घ्या, कारण सेम जर्सीज आहेत त्या मुलं. हा बॉल हवेमध्ये फ्लाय केला, टॉस केला आणि पंचांनी सांगितलं नो बॉल. स्लोअर बन करायचं होता, बॅकअप द हँड करायचं होतं. बीमरचा इशारा, बॉल हातामधून निसटला, त्यामुळे असे फ्री हिट. चला एक बीमर मान्य असं, परंतु दुसरा नाही. पंच सांगत असताना तिथे वॉन देखील गोलंदाजाला ते करतायत. रुपेश सज्ज झाले, 13 धावा आतापर्यंत आलेत. स्लॉगर मध्ये रन कशा कुठल्या जातात, स्लॉगर मध्ये धावांची गती कशी वाढवली जाते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रथमेश. प्रथमेशला आतापर्यंत यश मिळालं, परंतु हा फ्री हिट थोडस स्क्रीनच्या खोलीचा वापर करून गहिराईमध्ये जाऊन हा फटका त्याला फ्लिकचा वापर करायचा होता. रिस्कचा वापर करून फ्लिक करण्याचा प्रयत्न, त्याचा अपयशही राहिला आणि ते डॉट. पंच नियम काहीतरी देखील तिथे समजवत आहेत. यस डेफिनेटली सँडी पालकर, क्रिकेट हा खेळ नियमांच्या बंधनामध्ये. धावसंख्या फरकावर धावा 43, सध्याचा करंट रन रेट 11.73 धावा मिळाल्यात या षटकामध्ये. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 13. प्रथमेश वैयक्तिक 7 चेंडू 19. बघा समोर ब्लॅक स्क्रीन समोर उठायचं आहे, ऊन आहे आम्ही मान्य करतो, सावली हवी आहे, हवं तर व्यासपीठासमोर जागा आहे बसण्यासाठी, तिथे हो तुम्ही बसू शकता किंवा व्यासपीठावर पाहुणे असतील तर तुम्ही तिथे बसू शकता, परंतु ब्लॅक स्क्रीन समोर नको. सज्ज होत आहेत रुपेश, पुन्हा एकदा 5वा बॉल या षटकातील. प्रथमेश थांबण्याचं नाव घेत नाहीये. चला संदेश ऐकेचा कम्प्युटर वाचलाय, त्याने वाचवलंय खरं तर. सुंदर फटका प्रथमेश बॅट मधून षटकार. आठ बॉल मध्ये 25 एकट्या प्रथमेशने केलाय, संघ 49 वर. काय एंडिंग केली, चिंता ज्या होत्या त्या संपूर्ण दूर केला. संकट मोचक प्रथमेशला मिळाले यश, प्रथम यश, याचंच नाव प्रथमेश. बॉल चालला आणखीन एक षटकार, शेवटचं षटक राहिलं फार मोठं लांबलचक, 25 धावांचं आणि संघ चाललाय बोर्डवर. धावा लागलेत टोटल 55, 56 धावांचं टार्गेट, 28व्या क्रमांकाचा षटकार
आतापर्यंतचा तुम्ही बघितला 24 बॉल आणि गरज असेल विजयासाठी 56 धावांची शिवकरला। मालकचे ओनर तथा आदरणीयवाली ग्रुप ग्राम पंचायतीचे विद्यमान सदस्य आकाश शेठ कातारा यांना विनंती असेल या व्यासपीठावरती हरिग्राम ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय दीपक करत साहेब यांना विनंती असेल या व्यासपीठावरती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष शेठ पाटील आपण देखील या सुभाष जले साहेब आपणास विनंती करतो अरुण शेठ पाटील माजी सरपंच आपणास विनंती असेल या व्यासपीठावरती श्रीराम एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा सन्माननीय सच्चूभाई म्हात्रे यांनाही विनंती असेल याव त्यांच्या समेत धनंजयभाई म्हात्रे आपलंही सहर्ष स्वागत या व्यासपीठावरती। थँक्यू, थँक्यू सो मच प्रतिमा गुरु रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर। खेळाचं उत्तरार्ध आणि 24 चंडू आणि जिंकण्यासाठी अब तक 56 धावसंख्येची आवश्यकता आहे। 14.00 सरासरीनं प्रति षटकागणिक धावा बनवायचे आहेत। खेळाचं पहिलं पूर्वार्ध आणि पहिल्या पूर्वार्धातील रुपेश ढवले विरोधात काय धमाका पाहिला, एकूण 25 धावसंख्येची लयलूट पाहिली। फलंदाज प्रथमेश पाटील प्रथमतः त्यानं चांगला खेळ केला आणि हे पाहता यश त्यानं संपादन केलं ही आपण भूमिका पाहिली। परंतु उत्तरार्धाचा कालखंड आहे हाही संघ तितकाच दर्जेदार खेळ करताना आपण पाहिलं आहे। कॉमेंट्री बॉक्समध्ये दुहेरी भूमिका इथे गुणसंख्यांक लेखनी साधतील आमचे रॉकस्टार, त्यांचं मनपूर्वक स्वागत। 56 धावसंख्येची आवश्यकता आहे, उत्तम लढतीला आपण वेग देऊया। गोलंदाज तयार, पहिला बॉल लेटकटचा हा नजारा नजाकत आणि पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार। साठी रायगडातील हे दोन संघ आता मात्र क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आमने सामने खेळताना पाहायला मिळत आहेत। पहिला बॉल रोहित पाटील आणि रोहित पाटील विरोधात हा पहिला चौकार। नेक्स्ट बॉल पुन्हा तेच क्षेत्र राहिलं, खरा फिल्डिंग याचं प्रत्युत्तर, तिथे सीमा रेषे नजीक पडला धडपडला कोसळला कुलदीप पाडवी पप्पू त्या ठिकाणी सज्ज होते आणि आपल्या सांगी कोठ्यासाठी तब्बल 2 धावा या क्षेत्ररक्षकाने इथे वाचवल्या। कारण उत्तम फिल्डिंगचा नमुना
ज्या संघाचा राहिलाय त्या त्या संघाने नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये दमकम दाखवली असा हा मुजोरा पप्पू पाडवीच्या माध्यमातून इथे साध्य उदाहरणं पाहायला मिळतो. पहिली सलामीची जोडी सज्ज असताना आपण उत्तम पाहतो, उत्तम फटकेबाजी त्याची इथे पाहायला मिळते. गोलंदाज रोहित तयार, प्रहार केलाय, प्रहार केलाय, ऑफ ड्राईव्हचा हा फटका राहिलाय. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत प्रथमेश पाटील आणि फक्त इथे आली आहे ती सिंगल रन्स आणि इथे स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि समोर पाहायला मिळेल तो प्रणय. धावसंख्येचं महाप्रलय येणं हे तितकंच गरजेचं आहे. खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगली खेळी राहिली प्रवीण सर. तर दक्ष बिअर शॉपचे ओनर राजेश भाई यांचं आगमन झालं, यावं आपल्या सरचे स्वागत. तर इथे स्वागत केलं जाईल त्यांचं षटकारण हा शंखनाद आईवा कॅच वाले. आपण या प्रेक्षक कमाल कॅच आपल्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. अद्विक एंटरप्राइजेस सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर वैभव शेठ ठेवले यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राइज. वाक्या बाते बकासूर स्टाईल तो वेगानं स्टेज कडे येतो, त्यांचंही करतो आम्ही मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार, अगली पेशकश, ओहो पप्पू पाडवी चायना वॉल भिंती सारखा तो तडस्थ होता आणि पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं हे या पिवनच्या पहिल्या षटकामध्ये संदेश सर दोन वेळा घडलं गेलं. खरं तर बॉडी पाहिली तर चंडू अडकवेल की नाही आहे ही साशंका होती, परंतु रिंगणामध्ये चांगलासा प्रयत्न राहिला. दोन धावा इथे प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. वेगानं पुढच्या दिशेनं धावसंख्या मार्गस्थ होते. एकूण धावा पाहतो 15. प्रणय तोही चांगला खेळ त्याच्या माध्यमातून सिद्ध करतोय. त्याचा सिद्धांत उपयुक्त पद्धतीने राहिला, परंतु पंचांचा इशारा पाहायला मिळतो. व्हाईट बॉल मेन पंचांच्या भूमिकेमध्ये अतिशय डॅशिंग पंच सँडी पालकर सर मॅम फ्रॉम केवाले आणि त्यांच्या सहसाथीने पाहू शकता आपण वाघमारे सर जे आपण देवजचे पाहतो शिवदाजी वाघमारे यांची उत्तम भूमिका पाहतो. अनेक डे नाईट स्पर्धेमध्ये आपण द्वारकाजी चोरगे सरांना सुद्धा पाहू शकता. इतकी त्रिमूर्तींची फली आहे आमच्या या ऑफिशियल टीममध्ये. रोहित तयार, घुसून वार करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल मारणं कठीण झालं आणि याचं प्रत्युत्तर पहिला मोहरा गारत पहिला दे धक्का बॅट चिकडा खाडू बाद झालाय प्रणय. रोहित पाटील रोहित पाटीलनं पहिल्या पिबनच्या षटकामध्ये धावा खर्च केला 16. विजयाच्या दिशेनं दोन्ही संघांचा असणारे डोला आणि डोलदार पद्धतीनं ही आपण मैदान पूर्णपणे सजावर करताना पाहतो. उत्तम आयोजनाची फली आमच्या आयोजकांच्या माध्यमातून इथे साधली जाते. खरं तर उत्तम आयोजन कसं साकार करावं याचं ज्वलंत उदाहरण प्रवीण सर. पहिले षटक जिथे 16 धावा आपण पाहिल्या, पल्ला मोठा गाठायचा 18 चेंडू 40. तर याच दरम्यान श्रीराम एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आणि तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य धनंजयभाई म्हात्रे आपणास विनंती असेल. धनंजय शेठ यावं व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत. सुकेश भोपी इथे आपल्याला आमंत्रित करत आहे आणि सच्चूबाई आपणास विनंती असेल यावं आपलं सहर्ष स्वागत. धनंजयभाई यावं आपलं सहर्ष स्वागत. 18 चेंडू 40 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि बॉलिंग ट्रॅकमध्ये काढवलं आहे नितीन पाटील एक अष्टपैलू गुणवान खाडू टीम कोपरोली. लेट कट दाखवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक सज्ज होते. फर्स्ट स्लिपमध्ये हर्षद फडकेचे आपण तडके पाहतो फिल्डिंगच्या माध्यमातून. पहिले षटक आपण 16 धावा पाहतो. हा चंडू समाप्त झाल्यानंतर त्याचं विवरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. ऑन ड्राईव्ह केले लॉंग ऑनकडे रोहित पाटील हे मात्र सज्ज होते. पण आपण एक मिनिट थांबायचंय. धाबा तुमच्यापर्यंत आम्ही सांगतो. रोहित पाटीलचं पहिले षटक, पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल 2, तिसरा बॉल 1, त्यानंतर चौथा बॉल 6, त्यानंतर पाचवा बॉल 2, त्यानंतर व्हाईट बॉल आणि लास्ट बॉल विकेट. ओके,
लक्ष वेध लढतीकडे द्वितीय षटक मार्गस्थ बॉलिंग ट्रैक वरती नितिन पाटील इत्यंभूत माहिती संदेश शेलके आणि गायकर सर आहेत म्हणजे नो टेन्शन लक्ष वेधूया नितिन पाटील बॉलिंग ट्रैक वरती चेंडू क्रमांक 3 तिहेरी बॉल चेंडू हवेमध्ये मुक्त संचार हवाई सुंदरेला चुम्मा हाताने घेतला जातो दुसरा देत कटीम शिवकरला अजून एक काढू बाद अवसंख्येची ओढ आहे आणि त्या दिशेनं वाटचाल करण्याचा आपण प्रयत्न बाधो आमचे खऱ्या अर्थानं खाद्यभ्रमंतीचा आस्वाद असतो आमचे नागेश मामा मस्कर त्यांचे मनपूर्वक स्वागत खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू असतील याच्या पण नोंद घ्या नक्कीच खेळाडू कक्षामधून डायरेक्टली कंट्रोल रूममध्ये येणं हे अनिवार्य नसणार आहे ज्या ज्या संघांच्या माध्यमातून उल्लंघन केलं जाईल त्या त्या संघांमध्ये कठोर कारवाई केली जाईल याच्या पण नोंद घ्या कारण राखीव खेळाडू तुमचे कॉमेंटरी बॉक्समध्ये दाखल आहेत याच्या पण नोंद घ्यायचे शिस्तबद्ध आपण स्पर्धा पाहतो जे राखू काढू आहेत त्यांनी आपण लक्ष द्यायचं कारण तुमच्यावरती दुहेरी कामगिरी आहे नावं सांगणं आणि स्कोर पाहणं दोन गडी बाद 18 धावा गोलंदाज नितीन तयार आहे ओहो ब्लॉक हॉलचा मारा केला जातो संकेत ढवले हा नवीन काढू चांगले फटके त्यालाही खेळायचे आहेत आणि प्रतिस्पर्धी संघासाठी हे संकेत तितके चांगले असेल कारण ज्या पद्धतीनं अलीकडचा बॉल आपण डॉट पाहतो त्यानंतर विकेटचं बदन पाहिलं इकॉनॉमिकल स्पेल हा आपण साध्य होताना पाहतो दोन गडी बाद 18 धावा धावपळाला बदी येणारी अगदी चेंडू शिल्लक असेल 14 जिंकण्यासाठी 38 धावसंख्येची आवश्यकता टीम शिवकरला शिवकर विरुद्ध कोप्रोली डॉक्टर संकेत खांडे त्या ठिकाणी सचखोंडे त्या ठिकाणी सज्ज होते अलीकडच्या मॅचचा तो मॅन ऑफ द मॅचचा मानकर राहिला होता खऱ्या अर्थानं रोहित पाटीलनं ते डेडिकेट केलं होतं खरं तर चांगल्या खेळाडूची भूमिका असते रोहितनं संकेतला दिला तो पारितोषिक मॅन ऑफ द मॅचचा लक्ष वेधू या बॉलिंग ट्रॅकवरती नितीन पाटील कम बॅकिंग कार्य गोलंदाजीच्या माध्यमातून प्रहार केला ऑन साईडला क्लिअर केलंय पुन्हा संकेत सज्ज असतील चांगली फिल्डिंगची भूमिका आखली जाते आणि अशा रीतीनं एकूण पाहिलं तर दोन षटकांचा कार्यकाल समाप्त होताना पाहतो आणि दोन षटकांच्या खेळीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण धावा दोन गडी बाद पाहायला मिळत आहेत निश्चितच 20 धावा आता समीकरण येणारे 12 चेंडूने जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची आवश्यकता ड्रिंक टाईम सहकारी बँकेचे दमदार नेतृत्व तुम्ही पाहू शकाल हरिग्राम गावचे संतोष पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन त्यांचा देखील बॅनर आपण या ठिकाणी पाहू शकाल हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा माफ करा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्रीराम एंटरप्राइजेसचे ओनर धनंजयभाई आपण देखील यावं आपलं सहर्ष स्वागत सच्चूभाई आपणासही विनंती असेल यावं आपलं सहर्ष स्वागत हरेशभाई पाटील कोप्रुली यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत आपलंही सहर्ष स्वागत 12 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची आवश्यकता आहे अजूनपर्यंत मॅच दोन्ही संघांच्या बाजूनं आपण पाहू शकता हे षटक दोन्ही संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट असल्याचं पाहायला मिळेल चला आपण स्पीडअप घ्या अतिरिक्त वेळ आपण चढू नका 18.00 सरासरी धावा बनवाव्या लागतील दक्ष बिअर शॉपचे ओनर राजाभाई आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत हरिराम पिके संघासाठी त्यांचंही दमदार योगदान उपसरपंच दीपक गरज साहेब यांना विनंती असेल या व्यासपीठावरती अनुषद आपलंही सहर्ष स्वागत यावं अप्रतिम भूमिका पाहायला मिळते प्रवीणजी गायकर सरांची अगदी लांबून ते सर्व पाहुण्यांना ओळखत आहेत आणि तात्काळ हा एरिया हा इलाका त्यांचा आहे नक्कीच त्यांचा धमाकाही पाहायला मिळतो लक्षवेधी कामगिरी करण्यासाठी रायगडातील दोन्ही संघ आता आमने सामने आहेत 12 चेंडू 36 समीकरण अवकाशाला गवस्ती घालणारे फटके खेळायचे आहेत टीम शिवकरला तर कमबॅकिंग कार्य साध्य करावं लागेल बाहुबली काढू बॉलिंग ट्रॅकवरती आकाश पाटील हे षटक दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट आहे आणि समोर बॅटिंग मार्क वधी काढू पाहायला मिळतो शिवकरचा मयूर मयूर घरत
उत्तम फटका खेळण्याचा प्रयत्न हिटमॅन अर्थात रोहित पाटील त्या ठिकाणी सज्ज होतोय. लागतोय झटका तिसरा शिवकरला. काढू बाद होतोय मयूर. पादो पहिल्याच बॉल वरती झटका दिलाय तो निश्चितच तिसरा गडी बाद होतोय. टीम अद्विक 11 सहारा शिवकर. समीकरण 11 चेंडू 36. येणाऱ्या फलंदाजावरती दबाव छोडण्याचा प्रयत्न असेल आकाश पाडेच्या माध्यमातून. मजबूत खांदे आणि खांद्यांचा मजबूत वापर त्याच्या माध्यमातून केला जातो. परंतु यशांच्या मागे नितीननं उत्तम कार्य केलं यशरक्षक म्हणून. नवीन खेळाडू सूरज पाटील उगवत्या सूर्याला लाजवेल असं कार्य त्याला बॅटिंगच्या माध्यमातून इथे साध्य करावं लागेल. 11 चेंडू 36 हे समीकरण. बॉलिंग ट्रॅकवरती आकाश पाटीलनं पहिल्याच बॉलवरती धक्का दिलाय टीम शिवकरला आणि काळू बाद झाले. मयूर गरत तंबूच्या दिशेनं परत. आणि हा काळू बाद झाल्यानंतर नवीन काळू आलाय सूरज पाटील. पूर्णपणे विस्फोटक अंदाज आक्रमकतेनं फटकेबाजी या काळूला इथे साध्य करावी लागेल. आकाश पाटील सज्ज झालाय. प्रहार केलाय बुलंदी पॉवरफुल फटकेबाजी अप्रतिम फटका तालुका प्रमुख चषकातील हा दमदार षटकार. तिसऱ्या क्रमांकाचा आपण हा षटकार पाहिला. सूरज पाटील नमका काढू आक्रमकता दहशत दरारा इथे प्रस्तावित करत असता नेक्स्ट बॉल पुन्हा प्रहार क्षेत्र तेच पाहतो. जणुका स्टार स्पोर्ट्स वरती आपण हायलाइट पाहतो त्या पद्धतीची फटकेबाजी. आयवा कॅशवाले आपण सोडली त्यांनी. ओहो संधी होती संधीचं सोनं करता आलं नाहीये. 200 रुपयाची नगद राशी आहे आयवा कॅशसाठी. संघाची आवश्यकता 9 चेंडू 24 या मॅच मध्ये कोणता संघ रोषणाई प्रस्थापित करेल याकडे तमाम क्रीडसिकांचं लक्ष असेल. रोहितला पाहिलं पहिल्या षटकामध्ये ज्यांना धाबा दिल्या सोलाम. त्यानंतर पाहिलं आपण नितीन पाटील क्रिकेट किंग भूमिका त्याच्या माध्यमातून राहिली. 4 चांद धावणारी गोलंदाजी त्यानं सफर केली आणि आता बॉलिंग ट्रॅकवर दिलाय आकाश पाटील. टीम कोप्रोली संघाचा अरुण रिकाडू सज्ज असताना उत्तम खेळी त्याला खायची आहे आपल्या खेळीच्या माध्यमातून. 80-85-12-12 अद्विक गावदेवी 11 कोप्रोली हा संघ पाहायला मिळतो. आरोही स्पोर्ट्स कोप्रोली अद्विक संघाविरोधात ही फटकेबाजी पाठोपाठ लगातार रॉयल थाट लगातार 3 षटकार. मेहू कॉन मेहू डॉन प्रतिस्पर्धी संघासाठी अतिशय घातक फटकेबाजी या फलंदाजाकडून इथे साध्य होताना पाहायला मिळते. सूरज पाटीललाय आणि उगवत्या सूर्याला लाजवेल असं कार्य फलंदाजीच्या माध्यमातून या फलंदाजानं आखले. 8 चेंडू 18 समीकरण. तर दक्ष बिअर शॉपचे ओनर राजेश भाई यांच्या वतीने स्पर्धेसाठी 1500 रुपयाची देणगी आले. राजेश शेठ यावं व्यासपीठावरती महेश जाधव पाहू शकाल मित्रांनो. ज्यांच्या मातोश्री यमुनाबाई जाधव या हरिग्राम ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच देखील आहेत. महेश आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीने. राजेशभाई यावं. धनंजयभाई आपण देखील यावं. ग्रामपंचायत सदस्य आपणास विनंती असेल यावं. दीपक घरे साहेब माजी उपसरपंच सुभाष झले साहेब संतोषजी पाटील साहेब अरुण शेठ पाटील साहेब सचूबाई म्हात्रे
सर्वांना विनंती असेल यावं आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच आमच्या A1 जोडीच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. तर स्पर्धेचे आयोजक सुकेश भोपी नेरे धुंद्रे विभाग शिवसेना प्रमुख आणि अक्षय मस्कर यांच्या वतीने इथे आमंत्रित केलं जातं, यावं आपण आपलं सहर्ष स्वागत. 8 चेंडू 18 समीकरण, आकाश तयार आहे. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चपराक पाहतो. दुसरीचा प्रयत्न, दोन धावा चपलाईन होतील का हा प्रश्न चिन्ह आहे. आणि आता माझं कंट्रोल रूम मध्ये हा निर्णय प्रलंबित असल्याचं पाहायला मिळेल. दोन धावा घेण्याचा प्रयत्न राहिला सर, आणि त्यानंतर इथे रनआउटची नामी संधी, या संधीचं सोनं इथे साधलं जाईल की नाहीये हे पाहावं लागेल. रोहित पाटील त्या ठिकाणी सज्ज होते. महेंद्रसिंग धोनी अनेक वेळा असा कारनामा करताना आपण पाहिलंय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, आणि त्याचीच भूमिका इथे अदा केली जाते. धगधग वाढली आहे. हृदयाची स्पंदन धगधग 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 करताना पाहायला मिळतात. ही खासियत डिझाईन आहे नितीन यांची, ते किंगच आहेत. चेंडू पहिल्यांदा खेळपट्टीवरती आदळलाय, डायरेक्टली आदळला असतं तर कदाचित खेळाडू बाद होऊ शकले असते. हे चित्र पाहिलंय आणि बेल्ट्स खऱ्या तर लेट वर उडाल्या, आणि हे पाहता इथे काढू राहिलाय नॉट आउट. बाउन्स होऊन चेंडूला वेग कमी होतो आणि हे पाहिलं आपण, आणि असं पाहता इथे दोन धावा चपलाईनं प्राप्त होताना पाहिल्या. दोन धावा इथे प्राप्त होत आहेत, पाण्याची इथे मागणी केली जाते. आणि समीकरण आता नितीन, 7 चेंडू आणि 16 धावा संख्येची आवश्यकता. त्याची दिलगिरी व्यक्त करू आपण, एवढं त्याला थांबवलं ना ते इतक्याला अजून पकडलं. 7 चेंडू आणि 16 धावा संख्येची आवश्यकता. वाघाच्या वाडीचा हा काढू होता, त्यानं वाघासारखा झेल पकडला सीमारेषेच्या बाहेर. लक्षवेध लढतीकडे 7 चेंडू 16 समीकरण. कोप्रुली बनाम शिवकर, हा क्रिकेटचा रणसंग्राम. बॅक टू द बॉलर, हा फटका खेळण्याचा प्रयत्न, खरा फिल्डिंग राहिली. पहिल्यांदा होते आकाश, नंतर आले होते पप्पू पाडवी, आणि तिसऱ्यांदा सज्ज झाले नितीन पाटील. आणि हे पाहता इथे धाबापा बनताना पाहिल्या. निश्चितच पापम फटका पाहिला. बॅक टू द बॉलर, स्टेट ड्राईव्हचा फटका पाहतो, आणि त्यानंतर पहिल्यांदा आपण पप्पू पडले गेले, परंतु नितीन स्वतःला सावरले. फक्त धाव आपण येताना पाहिली ती एकच, आणि अशा रीतीनं एकूण धावा पाहतो. धावपटलावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 41, आणि आता समीकरण 6 चेंडू 15. क्रिकेटचा रणसंग्राम तुम्हाला पाहायला मिळेल, आणि याच गावातील आमचे को कॉमेंटेटर गटप्रमुख पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचे आमचे वैभव शेठ भोपी यांच्या गावचा हा संघ. 3 षटकं झाली समाप्त, धाबा पण म्हणताना पाहिल्या 3 गडी बाद 41, आणि आता समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावा संख्येची आवश्यकता. चला आपण स्पीडअप घ्या. खेळपट्टीवरती आता मात्र रणकंदन पाहायला मिळेल. हे भगवमय वातावरण, आणि या भगवमय वातावरणामध्ये रक्त रंजित करणारा खेळ. आणि बॉलिंग ट्रॅक वर दिला काढू आदेश मस्कर. ओहो, पहिलाच बॉल, आणि पहिल्याच बॉल वरती हा दमदार सिक्सर.
आपण सीमारेषा पार। पहिला आपण पाहिला दमदार असा षटकार, पहिल्याच बॉल वरती अखेरचं हे षटक। याने अखेरच्या षटकामध्ये एकूण आता समीकरण पाहायला मिळेल, 5 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 9 धाव संख्येची आवश्यकता। बॉलिंग ट्रॅक मध्ये काढूला आता तितकंच कमबॅक हे साधावं लागेल। गोलंदाज तयार, आदेश मस्कर त्या ठिकाणी सज्ज आहे। चांगली फिल्डिंग रोशन पाटीलच्या माध्यमातून राहिली आहे। रोहित त्या ठिकाणी सज्ज होते। रोशन पाटील यांची बंधू पाहतो, निश्चितच चांगली फिल्डिंग त्याच्या वतीनं इथे साध्य केली जाते। आणि आता समीकरण 4 चेंडूने जिंकण्यासाठी अगदी 7 धाव संख्येची आवश्यकता। मॅच पूर्णपणे बॅलेन्स पाहतो, ऑन साईडला क्लिअर केलं होतं, पूर्णपणे चेंडूवरती झडप घातली, उचली प्राप्त करणारा आपण चेंडू पाहिला। आणि त्या ठिकाणी रोहितनं चांगला असा चेंडू पकडला जाय गेला। आणि आता समीकरण 4 चेंडू आणि अगदी 7 धाव संख्येची आवश्यकता। आदेश मस्करला इथे कमबॅक साधायचा आहे टीम कोपरुली संघाच्या माध्यमातून। अगली पेशकश चांगला फटका कन्वर्ट केलाय, पुन्हा रोहित त्या ठिकाणी सज्ज आहेत। फक्त आणि फक्त आली आहे या चंडूगणित सिंगल कहाणी मेटवीस। मॅच अंतिम पडावामध्ये रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते। 3 चंडू जिंकण्यासाठी 6 धाव संख्येची आवश्यकता। प्रथमेश पाडीच्या माध्यमातून इथे मात्र सजेशन दिली आहे, ती निश्चितच काढू। आदेश मस्करला उंच गुडा असा काढू, जितकी त्याची उंची तितक्याच उंचीचा दर्जेदार खेळ त्याला साकार करायचंय। 3 चेंडू 6 धाव संख्येची आवश्यकता। हो, पुन्हा रोहित पाटील सज्ज आहेत। फक्त पाहायला मिळेल सिंगल याचं प्रत्युत्तर। आता समीकरण पाहायला मिळेल, येणारे अगदी चेंडू शिल्लक असतील निश्चितच 2 आणि जिंकण्यासाठी 5 धाव संख्येची आवश्यकता। विजयावरती शिक्का मुहूर्त कोणता संघ साध्य करेल, टीम कोपरोली की टीम शिवकर, शिवकर की कोपरोली? 2 चेंडू 5 धाव संख्येची आवश्यकता। आदेश मस्कर तयार। ओहो, अगदी फलंदाजापासून दुरावा राहिलाय आणि याच प्रत्युत्तर व्हाईट बॉल पंचाच्या माध्यमातून इथे घोषित केलं जात। 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावा इथे डिफेन्स करायच्या टीम गावदेवी कोपरुली या टीमला। परंतु फलंदाजीच्या माध्यमातून चांगले फटके पाहिलेत आपण सुरेशच्या वतीनं। 2 चेंडू 4। ओहो, इथे आलाय थर्ड बॉल कहाणी मॅट्रिस। काय मॅच आपल्या बाजूनं झुकवण्याचा प्रयत्न राहिलाय। आणि या ठिकाणी अद्विक 11 सहारा शिवकर संघाविरोधात आक्रमकता आक्रमकता आणि फक्त आक्रमकता सिद्ध केली जाते। परंतु मॅच अजूनपर्यंत तरी सर बॅलेन्स पाहायला मिळते। दोन्ही संघांसाठी मी एकच म्हणेन, मनाशी बालगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं, लढायचं असतं, लढायचं असतं, फक्त लढायचं असतं। डीजे सुपर 12 मध्ये कोणता संघ जाणार याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल। 1 चेंडू 4 धाव संख्येची आवश्यकता आहे। 4 चान लावणारी लढत जोरदार टाला क्रिकेट मायबाप। 1 चेंडू जिंकण्यासाठी 4 धाव संख्येची आवश्यकता। गोलंदाज तयार। ओहो, प्रहार केलाय विरूपंती स्टाईल फटका, सामना फिनिश, सामना जिंकतोय टीम शिवकर।